वेलकम फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील दुसऱ्या कवितेचं रसग्रहण पाहणार आहोत, ॲप्रिशिएशन ऑफ पोयम। या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये याला गुण असतात 5, आणि ही ॲक्टिव्हिटी असते आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन 3B, ॲप्रिशिएशन ऑफ पोयम। आपल्या पाठ्यपुस्तकातील या ठिकाणी कविता दिली जाते व त्या कवितेवर आधारित आपल्याला समोर दिसतोय त्या पद्धतीनं प्रश्न विचारला जातो, ॲक्टिव्हिटी विचारली जाते, त्याच्यासाठी 5 मुद्दे दिलेले असतात। टायटल म्हणजे शीर्षक, पोएट म्हणजे कवी, राईम स्कीम म्हणजे यमक योजना, फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार, थीम और सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना। या ॲक्टिव्हिटीचं उत्तर कसं लिहायचं त्याचा आपण आता अभ्यास करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात ही कविता आहे पेज क्रमांक 17 आणि कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट। चला तर आपण याचं उत्तर म्हणजेच ॲप्रिसिएशन ऑफ पोयम हे कसं लिहायचं त्याची माहिती घेऊया। ॲक्टिव्हिटी शीटमध्ये पहिला मुद्दा असतो टायटल। टायटल म्हणजे त्या कवितेचं शीर्षक, त्या कवितेचं नाव या भागामध्ये आपल्याला लिहायचं असतं। त्या कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट। अशा पद्धतीनं आपण त्या कवितेचं नाव या ठिकाणी लिहू शकतो। दुसरा मुद्दा असतो पोएट। पोएट म्हणजे कवी। या भागामध्ये आपल्याला कवीचं नाव लिहावं लागतं। पूर्ण वाक्यात आपण लिहू शकतो धिस पोयम इज रिटन बाय सुनील शर्मा। कवितेच्या कवीचं नाव कवितेमध्ये शेवटी दिलेलं असतं, त्या ठिकाणी स्पेलिंग व्यवस्थित पाहायचं, आणि नावाच्या प्रत्येक अक्षराची सुरुवात ही कॅपिटल लेटरने करायची। प्रत्येक अक्षर हे कॅपिटल लिहायचं। द पोयम वॉज ओरिजिनली रिटन इन डोगरी लँग्वेज, हे सुद्धा लिहून काढायचं। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असतो तो 3, राईम स्कीम म्हणजे कवितेत असलेली यमक योजना आपल्याला या ठिकाणी लिहायची असते, परंतु या कवितेमध्ये यमक योजना नाही, म्हणून आपण या कवितेत या ठिकाणी असं लिहू शकतो देअर इज नो राईम स्कीम इन द पोयम। या कवितेमध्ये यमक योजना नाही। धिस इज अ पोयम इन फ्री वर्स, ही कविता मुक्त छंदामध्ये लिहिलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो 4 क्रमांकाचा फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार। कवितेमध्ये एकापेक्षा जास्त भाषेचे अलंकार दिलेले असतात ऑलरेडी, त्याच्यापैकी एका भाषेच्या अलंकाराचं म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीचचं नाव लिहावं लागतं। आपण या कवितेत बरेच अलंकार आहेत, परंतु या ठिकाणी आपण 4 नावं पाहणार आहोत, आणि 4 कुठलंही एक नाव तुम्ही या भागामध्ये लिहू शकता। या कवितेमध्ये ॲलिट्रेशन अलंकार आहे, अनुप्रास अलंकार। या कवितेमध्ये आणखी दुसरा अलंकार आहे रिपिटेशन अलंकार, पुनरावृत्ती अलंकार। त्याच्यानंतर अँटीथेसिस हा अलंकार आहे, आणि आणखीन एक अलंकार आहे टॉटॉलॉजी। विद्यार्थी मित्रांनो, फक्त या कवितेमध्ये 4 अलंकार नाहीत, आणखीनही अलंकार आहेत, परंतु आपल्याला फक्त 4 नावं या ठिकाणी सांगितलेली आहेत। यापैकी कोणतंही नाव तुम्ही या भागामध्ये लिहू शकता। फिगर्स ऑफ स्पीच लिहिण्याला 1 गुण आहे। याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे थीम किंवा सेंट्रल आयडिया। या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला या भागामध्ये या ठिकाणी समोर दिसते, त्या पद्धतीने लिहावी लागते। द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड इन रिमोट विलेज। द चाइल्ड वॉन्ट्स टू लाइट द रोड फ्रॉम द सिटी टू हिज विलेज। इफ द रोड इज लाइटेड His father can return early in the evening. He wants to listen the stories from his father. That's why he requests the moon to give him basket full of moonlight. The poet describes villagers' life, which is full of
डेंजर्स अँड चाइल्ड्स लव फॉर हिज फादर. विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण भाग तुम्ही पाठ करून ठेवा आणि बास्केट फुल ऑफ मूनलाईट साठी ही थीम लिहून काढा. याच्यासाठी आहेत दोन गुण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर ॲप्रिशिएशन ऑफ पोयमची मालिकाच मी सुरू केलेली आहे आणि त्यातला हा दुसरा भाग होता. याच्यानंतर सुद्धा आता लगेच तिसरा भाग आपल्या चॅनलवर अपलोड केला जाणार आहे, म्हणून आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा टच करा, म्हणजे आपल्याला या चॅनलवर अपलोड झालेला भाग लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही त्या भागाचा फायदा घेऊ शकाल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.